नमस्कार, सुस्वागतम हॅशटॅग घरगुती किचन मध्ये मी प्रियंका तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत करते. कसे आहात सर्व? खाताय ना? खायलाच हवं. आज आपण करणार आहोत दोन प्रकारचे सूप, एक आहे हॉट आणि एक आहे चिल्ड. चला तर मग लवकर जाऊया आपल्या हॅशटॅग घरगुती किचन मध्ये. आपली फर्स्ट रेसिपी आहे चिल्ड कुकुंबर सूप आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे कुकुंबर म्हणजेच काकडी, बारीक चिरलेली कोथिंबीर, दही, पातीचा कांदा, मीठ, मिक्स हर्ब्स, काळी मिरी पावडर, क्रीम आणि एक मिरची. सर्वात प्रथम मी ही काकडी आपण जी घेतली आहे ती व्यवस्थित सोलून घेते. अशा प्रकारे मी व्यवस्थित सोलून घेतली आहे, साल आपल्याला नको आहे. त्यानंतर त्याच्या कापं करून घेते मी. आपण हे सर्व मिक्सरलाच लावणार आहोत. तर ही कापं करून झाली की फर्स्ट मी मिक्सी जारमध्ये ही कापं घालते आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली मिरची घेते आहे. आपलं हे सूप असणार आहे म्हणून मी बारीक घेते आहे पेस्ट व्हावी म्हणून. हा आपला कांदीचा पात घातला आहे मी अर्धा कप. स्वादानुसार मीठ घालते आहे. त्यानंतर इथे मी अर्धा कप दही घेतलं आहे. मुठभर कोथिंबीर घेतली आहे. आता यात ॲड करते आहे 1 ते 1/4 टीस्पून मिक्स हर्ब्स आणि ब्लॅक पेपर म्हणजेच काळी मिरी पावडर. मिक्स हर्ब्सच्या जागी तुम्ही ऑरिगॅनोही वापरू शकता. आणि इथे फ्रेश क्रीम ॲड करणार आहे 2 ते 3 स्पून. इथे तुम्ही साय असते दुधाची तीही वापरू शकता. हे सर्व मी मिक्सरला छान पेस्ट करून घेतलं आहे आणि मी सर्व करते आहे. तुम्ही बघू शकता मस्त क्रीमी असं आपलं जे सूप आहे ते रेडी आहे. ते चिल्ड सर्व करायचं आहे. त्यावर थोडीशी कोथिंबीर, काळी मिरी पूड आणि क्रीम मी ॲड करून आपण थंडगार सर्व करू शकतो. वा, मस्तच छान असं आपलं हे चिल्ड कुकुंबर सूप रेडी आहे. आता आपण पाहूया आपली दुसरी रेसिपी जी आहे हॉट व्हेजिटेबल सूप. आणि त्यासाठी लागणारं साहित्य आहे काळी मिरी पावडर, हळद, लाल तिखट, स्वादानुसार मीठ, दुधी, मक्याचे दाणे, फरसबी, टोमॅटो, भोपळी मिरची, लाल भोपळा, बीट, लसूण, दालचिनी आणि लवंग. थोडंसं फोडणीला मी ते तूप यूज करणार आहे. गाजराची कापं करून घेतली. गाजर, फरसबी, मक्याचे दाणे ह्या ज्या भाज्या आहेत या मी कुकरला लावते आहे. या सर्व मी अर्धा अर्धा कप घेतलं आहे भाज्या. लाल भोपळा, शिमला, जितक्या तुम्हाला अवेलेबल घरी असतील तितक्या ह्या सर्व. असं काही नाही आहे की सर्वच भाज्या ह्या ज्या मी घातल्यात त्या तुम्ही घालायला हव्यात. तुमच्याकडे ज्या अवेलेबल असेल त्या 3 ते 4 भाज्या तरी हव्यात, कारण हे मिक्स व्हेजिटेबल सूप आहे. सर्व भाज्या मी कुकरमध्ये घेतल्यात. आता पूर्ण ज्या भाज्या पाण्याने कवर झाल्या पाहिजेत तितकं मी पाणी घेतलं आहे. त्यामध्ये काळी मिरी पावडर, लाल तिखट आणि थोडी हळद ॲड केली आहे 1/4 टीस्पून, किंवा तुम्हाला जसं लागेल तिखट तसं ॲड करा. स्वादानुसार मीठ घातलं आहे आणि थोडंसं टेक्स्चरला, मस्त स्वादाला मी ते अर्धा टीस्पून तूप घातलं आहे. आता हे मी कवर करून साधारण 6 शिट्या मी करून घेणार आहेत. व्यवस्थित आपल्या भाज्या शिजायला हव्यात. आणि हे असं पातळ असं मी सूप करणार आहे, त्यामुळे जे शिजून घेतलेले हे मक्याचे दाणे आणि गाजराची जी कापं मी करून घातलेत ती मी बाहेर काढून त्याची अशी बारीक कापं करून घेतली.
मी हे गाळणीने गाळून घेते पाणी डिरेक्ट. आणि जो हा आपला भाज्यांचं चोथा म्हणू शकता ते आहे, ते तुम्ही मिक्सरला ग्राइंड करून पुन्हा गाळून घेऊ शकता. मी इथे जे आपलं पावभाजीचं स्मॅशर असतं त्याच्याने मी स्मॅश करून पुन्हा थोडंसं पाणी ॲड करून मी ते व्यवस्थित स्मॅश करून जो आपला भाज्यांचा सर्व अर्क आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आपल्या सुपामध्ये. त्यामुळे मी अशा प्रकारे केलं आहे. अगदी अजून सोप्या पद्धतीने म्हणजेच तुम्ही हे मिक्सरला एकदा ग्राइंड करून तुम्ही ते गाळून घ्यायचं. आता मी एका कढईमध्ये साधारण 2 टीस्पून तूप घातलं आहे, त्यामध्ये 3 लवंगा आणि 1 दालचिनीचा तुकडा आणि 2 लसणीच्या पाकळ्या घातल्या आहेत. त्या व्यवस्थित परतवून झाल्या, लालसर झाल्या आहेत. आता त्यामध्ये मी जे आपण भाज्यांचं जे अर्क काढलं आहे, पाणी काढलं आहे, आपलं जे सूप आहे ते मी याला मस्त उकळ करणार आहे. आता ती उकळ आलेली आहे आणि आपलं हे मस्त गरमागरम आणि तिखट असं आणि स्वादाला खूप सुंदर आपलं हे सूप मस्त वाफाळत आहे. आणि सर्व करण्याआधी आपण त्यामध्ये ॲड करणार आहोत ते गाजराचे तुकडे आणि शिजवलेले हे मक्याचे दाणे. ते मस्त छान लागतात आणि आपलं हे जे हॉट सूप आहे रेडी. कसे वाटले दोन्ही सूप? तुम्हीही करून बघा, कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि अशाच घरगुती रेसिपींसाठी आमच्या चॅनलला म्हणजेच #घरगुती किचनला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. तर मग भेटू अशाच नवनवीन रेसिपींसह. तोपर्यंत खात रहा, आनंदी रहा. बाय बाय.